आपण बघताय एबीपी माझा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निसर्गाच्या सौंदर्याचं आविष्काराचं जिवंत उदाहरण म्हणजे कास पठार. कास पठारावरचं हे सौंदर्य तुम्ही आजवर अनेकदा पाहिलं असेल, त्याच्याबद्दल अनेकदा ऐकलंही असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला जे कास पठार दाखवणार आहोत ते तुम्ही कदाचित क्वचितच पाहिलं असेल. टेलिव्हिजन माध्यमांनी आजवर कधीही न टिपलेला विलोभनीय कास पठाराचं हे सौंदर्य खास तुमच्यासाठी. सह्याद्रीनं महाराष्ट्राला किती भरभरून दिलंय याची साक्ष देणारा हा धबधबा. देशातल्या सर्वात उंच धबधब्यांपैकी एक साताऱ्यातल्या भांबवलीचा धबधबा. पण या धबधब्यातून कोसळणारं पाणी जेव्हा पठारावरून येतं तेव्हा निसर्गाचे कित्येक चमत्कार ते करत येतं. त्यातलाच एक चमत्कार पृथ्वीवरचा सर्वात मोठा पुष्पगुच्छ कास पठार. एक 1792 हेक्टरवर पसरलेल्या या पठारावर विधात्यानं तयार केलेला प्रत्येक रंग आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1213 मीटर उंचावरचं हे पठार जणू महाराष्ट्राचा मुकुटच. पावसाळ्यात इथं तब्बल 3000 मिलीमीटर पाऊस होतो. त्याच पावसानं चक्क पठारावरच तलाव तयार केले आहेत. त्याच तळ्यांच्या सभोवताली देवाची बाग फुलते. युनेस्कोनं 2012 साली कास पठाराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय. पण माणसापेक्षाही पावसानं भरभरून दिल्यानं कास नयनरम्य झालंय. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या राज्याचं जे फुलांचं राज्य आहे ज्याला आपण द व्हॅली ऑफ फ्लावर असं म्हणतो त्या कास पठारावरती तुमचं स्वागत आहे. आणि बरं का, एबीपी माझाणी खूप सारे मापदंड मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात तयार केलेले आहेत. म्हणजे आम्ही ऐतिहासिक डॉक्युमेंटरीज केल्या, ड्रोनमधून दुष्काळ दाखवला, पावसाळलेला मराठवाडा दाखवला, परंतु हा जो प्रयोग आहे हा पूर्णपणे पुन्हा एकदा एक नवीन मापदंड सेट करणारा प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये आकाशामधून, जमिनीवरून आणि चक्क पाण्यामधून आम्ही तुम्हाला कास पठाराचं सौंदर्य दाखवणार आहोत. ते यासाठी आवश्यक आहे बरं का, महाराष्ट्रात अनेक अशी स्थळं आहेत. म्हणजे हा जो उभा आडवा पसरलेला 750 किलोमीटर लांबीचा सह्याद्र आहे, त्या सह्याद्रीच्या पठारावरती तुम्हाला ही अशी असंख्य ठिकाणं दिसतील. म्हणजे महाबळेश्वर असेल, कास असेल, कोकणातली ठिकाणं असतील, की जिथे निसर्गानं महाराष्ट्राला भरभरून असं दान दिलंय. कासच्या 350 हेक्टरवरच्या जांभ्या खडकावर वर्षभर असा हिरवागार गालीचा असतो आणि त्याच गालीच्यावर निळ्या
पिवळ्या, लाल, पांढऱ्या, केशरी अशा असंख्य रंगांची, असंख्य प्रकाराच्या फुलांची मखमल पसरते। ही फिक्या अबोली रंगाची अबोलीना, गर्द निळ्या जांभळ्या रंगाची निलिमा, पिवळ्या धमक रंगाची मिकी माऊसच्या आकाराची फुलं, हिरवीगार गवतावरची निळ्या रंगाची भुई कारवी, हे कंदिलाच्या आकाराचं कंदील फूल। या कंदिलाची फुलं तर आपल्या पाकळ्यांची उघड झाप करतात। ही जरतारी सोनेरी पिवळ्या रंगाची सोनकी आणि दीपमाळेसारखी रचना दिसणारी ही दीपकाळी। हे जे कास पठार आहे ना, ह्या कास पठारावरचा दगड सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे। तो जांब जांब प्रकारातला आहे जांबा, पण ह्याचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य पण आहे। ते जांबाचा नावाचा खडक जो आहे तो बेसॉल्ट म्हणतो आपण त्याला। तर जांब्या खडकाच्या अनेक भाग आहेत, तिथे दोन तीन प्रकारचे खडक आहेत। काळा आहे, जांबा आहे, परत एकदम तांबूस रंगाचा आहे, मुरमाड मातीचा खडक आहे, असा मिक्सअप आहे। आणि ह्या तडका ह्या खडकावर तयार होणारी जी माती आहे ती 1 इंच 1 सेंटीमीटर पासून 1 फुटापर्यंत आहे। आणि ह्या ह्याच्यावर येणारे बेसॉल्ट येणारे घटक MPK जे नत्र स्फुरस पालास हे जे आहेत, त्यातून जे घटक मिळतात तर त्या प्रकारची फुलं चांगल्या प्रकारे येतात। इथे साधारणपणे 850 व्हरायटीज फुलांच्या असतात, परंतु तुम्ही जर आता पाहिलं तर 220 प्रकारची फुलं इथं साधारणपणे येणाऱ्या पर्यटकांना पाहता येतात। ते तुम्ही पाहणारच आहात। 220 फक्त सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात असतात, किती वर्षभरामध्ये तुम्हाला बघायला मिळतात? जून महिन्यापासून या पटा